राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित भर पडलेली नाही. दरम्यान जनता कर्फ्यूचा चंद्रपूर विभागाला आर्थिक फटका बसलेला आहे. 1 सप्टेंबर पासून बसेस सुरू झाल्यानंतर महामंडळाचे आर्थिक चलन सुरू झाले, मात्र त्यांना अजूनही अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. एसटी महामंडळाला अजूनही तोट्यात सेवा द्यावी लागत आहे. राज्य शासनाने महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बसेस सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर महामंडळाने तशी तयारी सुद्धा केली आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात चालू महिन्यात पूर्वी 4 दिवसांचा त्यानंतर आता 7 दिवसांचा जनता कर्फ्यू आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी मिळणे कठीण झाले असून मंडळाला आर्थिक फटका बसला आहे.